नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा। आजच्या या व्हिडिओमध्ये जन्माष्टमीच्या प्रसादासाठी मखाण्याची खीर कशी बनवायची आणि ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे हे दोन्ही मी दाखवणार आहे। ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा वाटी काजू, अर्धा वाटी बदाम, एक वाटी खजूर, अर्धा वाटी अक्रोड, अर्धा वाटी खारीक, अर्धा वाटी मनुका, 2 चमचा जवस, 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा वेलची पावडर। जवस, खसखस आणि तीळ हे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। साधारण 1 ते 2 मिनिट लागेल हे भाजायला। हे छान भाजून झाले, आता काढून घेऊया। पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतले, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। खारीक आणि खजूर नंतर भाजायचे आहेत। हे सगळे ड्रायफ्रूट्स चांगले ब्राऊन कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर ड्रायफ्रूट्स थोडेसे कुरकुरीत होतात आणि त्याची चव खूप अप्रतिम लागते। साधारण 2 ते 3 मिनिट हे चांगले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। ड्रायफ्रूट्स ब्राऊन कलरचे झालेत, ह्यातले अर्धे ड्रायफ्रूट जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर करून घ्यायचे आणि अर्धे ड्रायफ्रूट्स असेच लाडू बनवण्यासाठी वापरायचे आहेत। पॅनमध्ये मी 1 चमचाभर तूप घातले, त्यामध्ये खारीक आणि खजूर घालून 1-3 मिनिटासाठी चांगलं परतून घेऊया। परतल्यानंतर ह्या दोन्हीची चव खूप छान लागते। खारीक भाजल्यानंतर थोडीशी मऊ पडते आणि ह्याची मिक्सरमध्ये पावडर पटकन होते। मिश्रण छान तयार झाले, मिक्सरमध्ये आता वाटून घेऊया। सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र करूया, सगळं असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। ड्रायफ्रूट्समध्ये खूप प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात जे आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात, तर मध्ये मध्ये असे लाडू बनवून खावे। छान असं मिक्सचर एकत्र झाले, ह्याचे लाडू करूया। आता छान असा पहिला लाडू तयार झालाय, मी असे सगळे लाडू बनवून घेणार आहे। अशा प्रमाणामध्ये माझे 13 लाडू तयार झालेत। करून बघा, खूप सोपी पद्धत आहे ही, खूप टेस्टी लागतात हे लाडू। मखाण्याची खीर बनवण्यासाठी एक मोठा बाउल मखाणे घेतलेत, थोडंसं खोबरं घेतले, पाववाटी साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घेतले। त्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी घेतलेत। खीरसाठी मी 1/2 लिटर दूध गरम करायला ठेवले। दूध गरम होईपर्यंत खोबरं, मखाने आणि ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे। कढईमध्ये मी पहिल्यांदा खोबरं टाकलं आहे। खोबरं लाल कलरचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिट लागतो। छान असा लालसर कलर आलाय खोबऱ्याला, काढून घेऊया। कढईमध्ये मी 1 चमचावर तूप घेतले, ह्यात ड्रायफ्रूट्स घालूया। 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्सला। ड्रायफ्रूट्स ब्राऊन कलरचे झालेत, आता काढून घेऊयात। मखाना भाजून घेऊया। मखाना थोडासा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे दुधामध्ये पटकन शिजला जातो। 2-3 मिनिट झाले आणि मखाण्याचा कलर पण बदलला आहे आणि असे छान अशा हाताने मोडतात, कुरकुरीत झालेत। आता ह्यांना काढून घेऊया। दूध थोडंसं आठवून घेतलं इथे मी, छान असं मस्त गरम झालं आहे। ह्यामध्ये मखाणे घालूया, साखर घालूया आणि 5 ते 10 मिनिट कमी गॅसवरती ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। साधारण 10 मिनिट मी कमी गॅसवरती ह्या खीरला सारखं हलवत हलवत शिजवून घेतले। मखाण्याचा साईज पण छोटा झाला आहे, दूध घट्ट झालं आहे आणि खूप छान अशी खीर तयार झाली। आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे, वेलची पावडर घालायची आणि खीर तयार झाली सर्व करण्यासाठी। खूप सोपी खीर आहे ही बनवायला। असे खीर आणि ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही बनवून बघा, कसे बनले त्याची प्रतिक्रिया मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्याकडे येईल। आज तुम्ही रेसिपीला बघितल्याबद्दल धन्यवाद।